गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, शुभ सकाळ। यूट्यूब चैनल मध्ये इयत्ता 8वी च्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। सकाळी सकाळी आपण वैदिक राशींचे अवयव पाहणार आहोत। नवीन धडा आहे वैदिक राशींचे अवयव, पहिलाच भाग आपण घेणार आहोत। मागच्या वर्षीचं आपण जरा साठवूया की आपण मागच्या वर्षी काय केलेलं आहे की द्विपदी असलेल्या वर्ग द्विपदी असलेल्या आपण वैदिक राशींचे काय केलेले आहे अवयव अभ्यासलेले आहे। अवयव अभ्यासत असताना आपण काही उदाहरणं पाहिलेली आहेत। उदाहरणामध्ये 4xy + 8xy चा वर्ग, याच्यामध्ये आपल्याला अवयव पाडायचे, म्हणजे सारखी भाग काय करायचे आपल्याला वेगळे करून त्याचे अवयव पाडणे, त्याला आपण अवयव पाडणे असं म्हणतो। म्हणजे उदाहरणामध्ये समजा आपल्याला 25 आहे, 25 चा अवयव कसा पडतो, त्याला 5 न भाग जातो, 5 × 5 = 25 × 5 = 5, म्हणजे 25 चे अवयव कसे झाले, 5 × 5 असे अवयव झाले। त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की द्विपदीचा आपण अवयव मागच्या वर्षी अभ्यासलेली होती, उदाहरणात इथं आहे 4xy + 8xy चा वर्ग। मग आता या याच्यामध्ये या उदाहरणामध्ये आपल्याला 4xy इथे आहे, xy इथे आहे, y चा वर्ग आहे, म्हणजे पहिल्यांदा आपण काय करताय ते 4xy बाहेर काढू। 4xy बाहेर काढलं ते याला भागल्यावर काय येईल, 4xy / 4xy म्हणजे 1 येईल। अधिक 4 न जर आपण 8 ला भागलं तर 4 × 2 = 8, 2 आलं, आणि इथं xy गेलं, xy गेलं, 1y राहिलं, 1y या ठिकाणी राहिलं, म्हणजे या पद्धतीने आपल्याला काय करता येते, साध्या पद्धतीने आपल्याला याचे अवयव पाडता येते। तसंच उदाहरण नंबर 2 आहे, पी चा वर्ग (9q) चा वर्ग आहे, याला काय लिहिता येते, पी चा वर्ग (3q) चा वर्ग असं लिहिता येतो। त्यालाच आपल्याला p + 3q लिहिता येईल, p × 3q, याचा वर्ग वजा बी च्या वर्गाला काय लिहिता येते, a + b = b, तसंच याला लिहिता येते p + 3q लिहिता येईल, किंवा p × 3q लिहिता येते। हे काय झाले, याचे अवयव झाले, हे आपण पाहिलेले। आता आपल्याला पाहायचंय वर्ग त्रिपदीचे अवयव कसे पाडायचे आहेत। आता पाहू वर्ग त्रिपदीचे अवयव। वर्ग त्रिपदीचे अवयवाला इंग्लिश मध्ये म्हणतात फॅक्टर्स ऑफ क्वाड्रॅटिक ट्रायनोमी, ट्रायनोमिया म्हणजे त्रिपदी, ट्रायनोमिया। आता ही एक त्रिपदी दाखवलेली आहे, ax² + bx + c, याला आपण वर्ग त्रिपदी म्हणू। या वर्ग त्रिपदीचे अवयव या पद्धतीने झालेले आहेत, x + a, x + b, म्हणजेच आपण काय केलं, आता याला ax² + bx + c या वर्ग त्रिपदीला उदाहरणामध्ये आपण काय घेतलं, x² + a + b घेतला आपण। आता या ठिकाणी a + b × a × b आपण या ठिकाणी एक सूत्र रूपाने मांडलं, याचे काय केले आपण अवयव पाडले। अवयव कसे पाडलेले आहेत या ठिकाणी, तर आपल्याला खालच्या उदाहरणामध्ये पाहता येईल। उदाहरण नंबर पहिलं उदाहरण आहे, x² + 5x + 6 या त्रिपदीत काय केलेलं आहे, वरच्या प्रमाणे आपण काय केलं, x² ला x² जसाला तसं, मधलं पद किती आहे या ठिकाणी, 5 आहे मधलं पद। मग आता याला काय करायचं, a + b पद्धतीने लिहायचं, a + b म्हणजे 6 ची फोड करायची आपल्याला, 6 ची फोड अशी करायची, a × b झालं पाहिजे। 6a × b कसं होईल, 6 लिहित असताना आपल्याला 3×2 म्हणजे काय होईल, 3×2 = 6 होईल, म्हणजे या शेवटच्या पदाचं आपल्याला काय करायचे आहे, फोड करायची। शेवटच्या पदाची फोड करून काय आलं, 3 × 2 आलं, या ठिकाणी 3 × 2 आलं, 3×2 = 6 झालं। मग हे 6 झाले, हे 6 अवयव आपल्याला या याची बेरीज 5 व्हायला पाहिजे, याचा गुणाकार 6 आला पाहिजे या दोघांचा, 3×2 = 6,
आणि याची बेरीज 5 झाली पाहिजे 3 + 2 5 होते का याची बेरीज हा झाला ए हा झाला बी याची बेरीज झाली का 3 × 2 6 झाले 6 आले याची बेरीज करा 3 + 2 5 झाले हे पाहिजे आले 5 म्हणून आपण काय केलं a + b a × b असे आपण काय केले याचे भाग पाडले या 5 चे भाग पाडले आपण 5 या बहुपदीचे आपण भाग पाडल्याच्या नंतर काय आलेले आहे या पद्धतीने आलं आपण लिहून टाकूया या पद्धतीने भाग पाडलेले मग इथे लिहिलं x² + 5x + 6 x² या पद्धतीने लिहिलं 3 + 2 5 ला लिहिलं आपण 3 + 2 x + 6 ला लिहिलं 3 × 2 6 कोड केली या दोन पदाची कोड करून आपण या ठिकाणी लिहिली x² + 5x + 6 मग लिहिता येईल x² हे सोडून घ्या 3x + 2x = 3/2 आता या उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे वरती लिहितो या ठिकाणी पा या ठिकाणी x² मधून इथून आपल्याला x बाहेर काढू या दोन ची जोडी तयार करू आणि या दोन ची जोडी तयार करू याच्यामधून आपण एक x बाहेर काढलं याच्यातून एक x बाहेर काढलं तर काय होईल x राहील या ठिकाणी x राहील अधिक याच्यामधून x गेल्यावर काय होईल या ठिकाणी 3 राहील अधिक 5 याच्यामधून आपण 2 काढलं बाहेर याच्यातून 2 बाहेर काढलं हे 2 गेलं हे 2 गेलं बाहेर मध्ये काय राहिलं इथं x राहिलं अधिक हा 2 गेला बाहेर गेला हा 2 बाहेर गेला म्हणजे काय राहील x + 3 या ठिकाणी x + 3 राहील आता याच्यामधून काय काढू आपण या याच्यामधून आपण x + 3 बाहेर काढू हे x + 3 बाहेर काढलं कंसामध्ये लिहिलं मध्ये काय राहिलं इथं एक x राहिलं हा x राहिला आणि इथं 2 राहिलं x + 2 काय झाले याचे अवयव x + 3 x + 2 परत एकदा पहा x² + 5x + 6 या त्रिपदीचे अवयव आपण अशा पद्धतीने केलं की याचा गुणाकार 6 येईल आणि याची बेरीज 5 येईल गुणाकार 6 येईल बेरीज 5 येईल या पद्धतीने a + b 5 आला पाहिजे आणि a × b किती आला पाहिजे 6 आला पाहिजे मग या पद्धतीने आपण केलं 3 × 2 = 6 3 + 2 = 5 आलं 3 × 2 किती आलं 6 आलं ठीक आहे मग आता याचे आपण काय केलं x² लिहिलं x² हे सोडून घेतलं 3x + 2x + 3 × 2 आलं मग याच्यामधून काय केलं आपण इथून एक अवयव पाडला इथून एक अवयव पाडला या ठिकाणी काय आलं इथं आहे 2x इथं आहे 2x + 3 × 2 मग याच्यामधून आपण काय केलं x बाहेर काढला x² आहे एक x इथं राहील एक x इथं राहिला अधिक 3 × 3 याच्यातला x केला बाहेर काढला अधिक कंस बंद करून घेतला आता याच्यामधून आपण काय केलं 2 बाहेर काढला हा 2 काढला इथंचा 2 काढला म्हणजे 2 याच्यामधून 2 काढल्यावर इथं फक्त x राहील आणि याच्यामधून 2 काढल्यावर इथं किती राहील 3 राहील झालं आता परत इथं x + 3 सारखं आहे एक x + 3 काढून टाकू आपण याच्यातला x + 3 काढला याच्यातला x + 3 काढला याच्यातला x + 3 बाहेर काढल्यावर काय राहील कंसामध्ये घेऊया आपण काय राहील एक x इथं राहील x + 3 गेलं याच्यामधून x + 3 गेलं इथं काय राहिलं 2 कंसामध्ये आपण लिहिलं x + 3 x + 2 हे काय झालं अवयव कशाचे वर्ग त्रिपदीचे अवयव म्हणजेच आपल्याला काय पाहिजे आहे बैजिक राशींचे अवयव पाहिजे द्विपदी असेल त्रिपदी असेल त्याचे आपल्याला काय करायचे आहे अवयव पाडायचे म्हणजे या पद्धतीने आपल्याला
अवयव पाडायचे आहेत। हे पहिलं उदाहरण आपण पाहिलं। तसंच आपण उदाहरण आता उदाहरण नंबर दोन दिलेला आहे। समजा या ठिकाणी दोन असेल तर कसे अवयव पाडायचे? इथं जर एकच एक्स स्क्वेअर असेल तर पाडता येईल मागच्या उदाहरणाप्रमाणे, पण आता इथं दोन आहे। दोन आहे तर काय करावं लागेल आपल्याला? हे शेवटचं पद किती आहे? अठरा। अठरा गुणिले दोन लिहू आपण इथं। अठरा गुणिले दोन किती होतात? छत्तीस होतात। अठरा दोन्ही छत्तीस होतात। आता या छत्तीसचे अवयव अवयवांची बेरीज किती आली पाहिजे? किती आली पाहिजे? धन पाच एक्स आलं पाहिजे। किती आली पाहिजे? धन पाच एक्स आली पाहिजे। मग या ठिकाणी किती होईल? छत्तीस ला भाग द्या, चार गुणिले नऊ, चार नऊ छत्तीस, सहा सहा छत्तीस, सहा सहा छत्तीस होईल का? सहा उणे सहा केलं तर झिरोची। इथे ऋण आलं पाहिजे, किती आलं पाहिजे? ऋण अठरा आलं पाहिजे। म्हणजे एक धन संख्या आली पाहिजे, एक ऋण संख्या आली पाहिजे। मग आता पहिला अवयव आपला हा बरोबर नाही, सहा गुणिले सहा। मग याला काय करायचं आपल्याला? हे धन नऊ आणि ऋण चार घेऊया आपण। म्हणजे नऊ चौक छत्तीस झाले, अठरा गुणिले दोन छत्तीस, याचा अवयव काय झाला? एक नऊ आला आणि दुसरा चार आला। मग हा धन नऊ आहे, हा ऋण नऊ आहे, मग याचा गुणाकार काय येईल? धन नऊ गुणिले ऋण चार। धन नऊ गुणिले ऋण चार किती होईल? नऊ चौक छत्तीस, ऋण छत्तीस आलं का? ऋण छत्तीस, ऋण अठरा गुणिले दोन, ऋण छत्तीस, या ठिकाणचं ऋण चिन्ह आलं, ऋण छत्तीस आलं। आता हे पण याची बेरीज होते काय? नऊ मधून चार गेले, नऊ मधून चार गेले, किती राहिले? नाईन उणे फोर, नाईन मायनस फोर किती आलं? पाच आलं। नऊ मधून चार गेले, पाच आले, म्हणजे इथं पाच आलं, याची बेरीज पाच आली, याची बेरीज सुद्धा किती आली पाहिजे? पाच बेरीज आली पाहिजे, बरोबर आहे? बेरीज याची पाच आली, गुणाकार बरोबर आला, बेरीज बरोबर आली, म्हणजे या दोघांचा ताळमेळ आपण लावला आणि बरोबर आलं। मग हे आलेले अवयव आपण काय करूया? या ठिकाणी लिहूया, लिहू इथं दोन एक्स चा वर्ग अधिक किती येणार? इथं नऊ एक्स येणार, वजा काय होणार? चार एक्स होणार, वजा चार एक्स, वजा किती लिहायचं या ठिकाणी? अठराला वजा अठरा, इथं छत्तीस नाही लिहायचं, इथं जी किंमत आहे तीच किंमत लिहायची, कारण आपण दोन एक्सचा फॅक्टर याच्यामध्ये घेतला नव्हता, त्यामुळं दोन एक्सचा अवयव आपण इथं छत्तीस पाडले याचे नाही। याचे अवयव किती होईल? दोन गुणिले अठरा, तीन असेल तर तीन गुणिले अठरा, इथं जी संख्या असेल याला गुणाकार करायचा, हा गुणाकार इथं नाही लिहायचा, फक्त ही जी किंमत आहे तीच इथं आपण लिहू। त्यानंतर मग आपण काय केलं? याचे दोन भाग पाडले, याचे दोन भाग पाडले, ठीक आहे। आता याच्यामधून आपण काय करूया? एक्स स्क्वेअर कॉमन घेतला आपण, याच्यामधून काय केलं? एक्स कॉमन घेतलं, एक्स बाहेर काढलं, एक्स बाहेर काढलं, मध्ये किती राहील? दोन एक्स राहील, इथं किती राहील? दोन एक्स अधिक नऊ, किती राहील? दोन एक्स अधिक नऊ, वजा बाकी। आता इथून किती बाहेर काढू शकतो आपण? दोन काढू आपण, दोन बाहेर काढू, या ठिकाणी दोन बाहेर काढले तर इकडली किती आली पाहिजे? दोन एक्स अधिक नऊ, इकडे दोन एक्स अधिक नऊ आलं पाहिजे, म्हणून इथून आपण दोन काढले, दोन काढले, इथं राहील किती? दोन गुणिले दोन, चार एक्स झालं। ऋण ऋण कॉमन काढल्यामुळे इथं काय होईल? धन होईल, ऋण गुणिले धन काय होईल? इथं ऋण होईल, म्हणून या ठिकाणी ऋण चिन्ह केलं, कंसामध्ये दोन बाहेर ऋण दोन काढले, याच्यातूनही ऋण दोन काढले, तर दोन न भागा, ऋण दोन न भागलं तर काय होईल? ऋण अठरा भागिले ऋण दोन किती होईल? धन नऊ होईल। भागाकार काय होईल याचा? धन नऊ होईल। इथं लिहिलं आपण धन नऊ लिहिले, बरोबर। आता काय करू? याच्यामधून
2x अधिक 9 काढू हे आपण एवढी द्विपदी बाहेर काढली या दोघांमधून, तर काय राहील या ठिकाणी एक्स वजा 2, हे काय झालं 2x² + 5x - 18 चा काय झालं अवयव झालं, याला म्हणायचं वर्ग त्रिपदीचे अवयव। उदाहरण नंबर आपण 2 पाहिलेलाय, तसंच उदाहरण नंबर 3, 4, 5 सोडवलेले उदाहरण आहे, हे सोडवलेले उदाहरण तुम्ही सोडवून पहा आणि आपण सोडवूया आता उदाहरण संग्रह 6.1।